नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे आपले सहर्ष स्वागत करत आहे. मी आपणासाठी एक अत्यंत महत्वाच्या नियमांची स्पष्टीकरण करणार आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे वळतो आहे. महाराष्ट्र नागरी रजा नियम 1981. असाधारण रजा म्हणजे काय, जाणून घ्या सुधारित रजा. मित्रांनो, आपल्याला संप काळातील 7 दिवस जी रजा मंजूर केली, ती रजा कोणत्या तत्वाने मंजूर झाली याबाबत दिशाभूल दिसते आहे. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणे आवश्यक असल्यामुळे पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करत आहेत. असाधारण रजा महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 असाधारण रजेचे सविस्तर सुधारित नियम वाचा, त्यानंतर आपणास कळेल. राज्य कर्मचाऱ्यांचे दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालामधील संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या सेवा खंड न करता असाधारण रजा मंजूर करून कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्याबाबत दिनांक 28 मार्च 2023 रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. परंतु असाधारण रजेच्या बाबतीतले नियम वेगळे आहेत. असाधारण रजेचे नियम महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 नुसार असाधारण रजा म्हणजे ती कोणत्याही प्रकारची रजा अनुदेय नसेल किंवा इतर प्रकारची रजा अनुदेय असतानाही देखील स्पष्टपणे असाधारण रजेची मागणी केली असेल तर ही रजा मंजूर करता येते. नियमित रजेमधील कर्मचाऱ्यांना ही रजा 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी मंजूर करता येत असते. तर अस्थायी कर्मचाऱ्यांना काही मर्यादेमध्ये, यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय 3 महिन्यापर्यंत, त्याचबरोबर 3 वर्षांच्या सेवेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे 6 महिन्यापर्यंत मंजूर करता येते. त्याचबरोबर 5 वर्षाच्या सेवेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे 12 महिन्याकरता, तर 1 वर्षाच्या सेवेनंतर कर्करोग व मानसिक रोग इत्यादी आजाराकरता 12 महिन्यापर्यंत असाधारण रजा घेता येते. 1 वर्षाच्या सेवेनंतर कुष्ठरोग, महारोग, क्षयरोग यासारखे 18 महिन्यापर्यंत रजा घेता येते. तर असाधारण रजेच्या कालावधीत रजा वेतन. असाधारण रजेच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता अनुदेय असणार नाही. परंतु रजेवर जाण्यापूर्वी त्याने याचारे त्याचबरोबर स्थानिक पूरक भत्ता दिला जात होता. हे मात्र घरभाडे खर्चाच्या मुख्यालयात कर्मचारी खर्च करतो असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सदर भत्ता अनुदेय करण्यात येतो. अशा प्रकारे असाधारण रजेचे नियम आहेत. आणि या असाधारण रजेच्या नियमामध्ये वरील रजा शासनाने आपल्याला मंजूर केली आहे. त्या शासनाने आपल्याला ही रजा मंजूर केल्यामुळे या रजेमध्ये आणि त्या रजेमध्ये फरक दिसतो आहे. म्हणजे कुठेतरी दिशाभूल आहे काय, हा साहजिक प्रश्न मनाला निर्माण झाला. म्हणूनच महाराष्ट्र नागरी सेवा 1981 असाधारण रजा म्हणजे काय, जाणून या सुधारित नियम हे स्पष्टीकरण केलं. याबाबत आपणास काय वाटते ते आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा. पाहिल्यानंतर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स. वंदे मातरम.